नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतकरी बंधूंचं उत्पादन वाढीसाठी, एकूणच त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी म्हणून ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग हा एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आपण या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे श्री शशिकांत पाटील, अन्नतंत्र विशेषज्ञ, खरपुडी कृषी विज्ञान केंद्र, तालुका जिल्हा जालना. नमस्कार सर. नमस्कार सर. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत. तर मुळातच सर्वप्रथम ग्रामीण भागातील लोकांनी हा ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग जो आहे हा का करावा या संदर्भात सांगावं. आपण भारताचा विचार केला तर भारताला कृषी प्रधान देश असं म्हणलं जातं. भारतामध्ये सर्व प्रकारचे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहे, म्हणजे सर्व प्रकारचं तापमान भारतामध्ये असल्यामुळं भारतामध्ये सर्व प्रकारचे फळं, पालेभाज्या, कडधान्य, तृणधान्य आणि इतर दूध आणि दुधापासून तयार होणारे पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार होतात. बरोबर. पूर्ण जगाचा जर आपण अभ्यास केला तर भारत फळं आणि पालेभाज्यामध्ये जगामध्ये द्वितीय क्रमांकावर आहे आणि कडधान्य, तृणधान्य आणि विक्रमी मोठ्या प्रमाणावर हे धान्याचं उत्पादन घेतलं जातं. अच्छा. त्यामुळं भारतामध्ये कृषी प्रक्रिया करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. बर. आपण जर अभ्यास केला तर कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी भारतामध्ये फक्त आजपर्यंत 2% ते व्यवसाय आहेत. बर. आणि बाकीच्या देशांचा जर आपण अभ्यास केला तर ते 23% पासून 65% हे विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग बाहेर देशांमध्ये आहे. अच्छा. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर फळं आणि ऊसाचं उत्पादन होतं. त्यामुळंच महाराष्ट्राला फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असं म्हणलं जातं. त्यामुळं आपण ग्रामीण भागातले लोंढे शहरी भागाकडे न येता त्यांनी बाहेर नोकरी न करता ग्रामीण भागातच जर कृषी प्रक्रिया उद्योग जर सुरुवात केली तर त्यामधून त्यांना आर्थिक मोबदला भेटलच आणि त्यानुसार शेतीमधलाच उत्पादन झालेला माल हा शेतीमध्ये आपल्याला प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून काही काळ टिकवताही येऊ शकतो आणि त्यापासून मोबदलाही चांगला मिळू शकतो. नक्कीच. म्हणजे एकंदरीतच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याकडे होत असणारे जे काही उत्पादन आहेत पिकांच्या बाबतीतलं, म्हणजे एकूणच सर्वाधिक जे म्हणतो आपण त्या पद्धतीचं सर्वक्षम अशा पद्धतीचं उत्पादन आपल्याकडे होतं. मग फळबागा असतील, तृणधान्य असतील, कडधान्य असतील आणि याच्याच प्रोसेसिंग इंडस्ट्रीबद्दल जर आपण विचार केला तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नक्कीच वाव आहे. मग एकंदरीतच हा ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग आपल्याला जर सुरू करायचा असेल तर त्यावेळेला हा सुरू करण्यापूर्वीचा एक विचार काय असावा? आपण कोणत्या भागामध्ये हा व्यवसाय चालू करतोय, जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा कोकण असेल, तर आपल्या भागामध्ये कोणता कच्चा माल किंवा कोणते फळं पालेभाज्या उपलब्ध आहे आणि आपल्याला कोणता व्यवसाय निवडायचा आहे त्याची सर्वात पहिले चाचपणी करावी. त्याचबरोबर बाजारपेठेचाही सर्वे करावा. आपण कुठं व्यवसाय टाकतोय त्या जागेची निवड कशी असली पाहिजे, त्याचबरोबर तिथं पाणीपुरवठा उपलब्ध आहे का, रोजगार तिथं उपलब्ध आहे का, त्याचबरोबर आपल्याला त्याचं विक्री व्यवस्थापन कुठं करायचं, तर जवळची बाजारपेठ किंवा जवळ वाहतुकीसाठी आपल्याला कोणकोणत्या साधन सामग्री आहे याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला काही मशिनरी ज्या लागतील व्यवसाय सुरू करण्यासाठी, तर मशिनरीची उपलब्धता कुठं असली पाहिजे, त्याचबरोबर बँक कोणकोणती आहे जे आपल्याला आर्थिक मदत करू शकतं, त्याचबरोबर शासनाच्या योजना, असा वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करूनच आपण व्यवसायाची निवड करावी. मुळातच असे कित्येक उद्योग आपण करू शकतो आणि त्यापैकी आपण म्हणून कुठला एखादा उद्योग निवडावा तर ह्या फार महत्त्वाची गोष्ट आहे, या संदर्भात सांगावं. मी आता पहिले कोकणचं सांगतो. कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा आहे, फणस आहे, काजू आहे, तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. तर आपण आंबा जर पाहिला तर आंब्यापासून वेगवेगळ्या प्रकारची पेय आपल्याला तयार करतात. आंबा पोळी तयार करता येते, आंब्यापासून जॅम, जेली, मार्मलेड तयार करता येतं. अच्छा. आणि करीपासून आपल्याला लोणचं तयार करतं. म्हणजे असे विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ आपल्याला करता येतं. त्याचनंतर फणस आहे, फणसापासूनही आपल्याला वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. तांदूळ असेल, तांदूळपासून आपल्याला पोहे तयार करता येतात किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरू शकतो. जांभूळ आहे, जांभळापासूनही आपण जांभळाचा आरटीएस सिरप, स्क्वॅश या प्रकारचे पेय तयार करू शकतो. पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणावर तिथं द्राक्षाची लागवड आहे, डाळिंब आहे आणि ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तर द्राक्षापासून द्राक्षाची वाईन किंवा द्राक्षापासून आरटीएस सिरप, स्क्वॅश बनू शकतो. त्याचबरोबर द्राक्षापासून मोठ्या प्रमाणावर बेदानाही आपण तयार करू शकतो. डाळिंबाचं जर पाहिलं तर डाळिंबापासून आपण अनारदाना तयार करू शकतो. डाळिंबाचं आरटीएस सिरप, स्क्वॅश, जॅम, जेली
हेही पदार्थ आपण ग्रामीण भागामध्ये तयार करू शकतो. उसापासून उसाची काकवी किंवा उसापासून आपण गुळही तयार करू शकतो. असे काही व्यवसाय आपण ग्रामीण भागात करू शकतो. मराठवाड्याचा जर आपण अभ्यास केला तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर मोसंबी आहे, त्याचबरोबर सोयाबीन आहे, तूर, मूग, उडीद, हरभरा याचंही उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर भाजीपाला चीही लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, जसं की मिरची आहे, अद्रक आहे, हळद आहे. तर यापासूनही आपल्याला मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येऊ शकतात आणि त्यापासून आपल्याला करता येते. त्याच्यानंतर विदर्भाचा अभ्यास केला तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्याची लागवड आहे. त्याचबरोबर तिथं विविध प्रकारचे अजून म्हणजे फूड ग्रेन्स घेतले जातात, म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल किंवा हेच कडधान्य तूर, मूग, उडीद याची लागवड केल्या जाते. यापासूनही आपल्याला मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येऊ शकतात आणि ग्रामीण भागामध्ये ते उपलब्ध असल्यामुळे आपल्याला तिथं रॉ मटेरियल सहज इझिली अवेलेबल होऊ शकतात. नक्कीच. म्हणजे एकंदरीतच तृणधान्य पिकं असतील, कडधान्य पिकं असतील किंवा मग नगदी पिकं असतील किंवा मग फळबागा असतील, तर एकंदरीत या सगळ्याच प्रकारच्या शेतीमालावरती आपल्याला प्रक्रिया उद्योग करता येतात आणि हेच जर आपल्या भौगोलिक पोझिशनुसार भौगोलिक स्थानानुसार जर आपण याची निवड केली, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की पूर्वावलोकन करून आपण या गोष्टीची निवड करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग उपलब्ध स्त्रोतांचा विचार करता आपल्याला शासकीय योजनांचा देखील नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेला आपण हे प्रक्रिया उद्योग करण्याचा आपण ज्यावेळेला निर्णय घेतोय, तर शेतकरी बंधूंना हा प्रक्रिया उद्योग करण्यासाठी म्हणून प्रशिक्षण कुठून मिळेल आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागेल? सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला स्किल असणं म्हणजे कौशल्य असणं फार अत्यावश्यक आहे. त्यानुसारच आपण या व्यवसायामध्ये टिकू शकाल. तर याचं प्रामुख्यानं प्रत्येक जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र आहे, तर आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राला जर भेट दिली आणि तिथून अधिकची माहिती जाणून घेतली तर ते तुम्हाला अधिकच सोपं जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्रशिक्षणाचं सुद्धा आयोजन केलं जातं. त्याचबरोबर विदर्भासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, तिथेही तुम्हाला माहिती मिळू शकते, प्रशिक्षण मिळू शकतं. मराठवाड्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे परभणीला, तिथूनही अधिकची माहिती मिळवता येऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे राहुरीला, तिथूनही माहिती मिळवता येऊ शकते. आणि कोकणामध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला आहे. तर ह्या चारही विद्यापीठातून आणि प्रत्येक जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र यामधून तुम्हाला माहिती मिळवता येऊ शकते. ज्यावेळेला आपण प्रक्रिया उद्योग सुरू करतोय तर ह्या उद्योगाला म्हणजे त्याला काही वेगवेगळ्या परवानग्या नक्कीच असणं गरजेचं आहे. तर एकंदरीतच हा प्रक्रिया उद्योग करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या परवानगी घ्याव्या लागतील, त्यासाठी काय करता येईल? आपल्याला ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला अन्न औषध प्रशासनालयाचं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया याचं लायसन्स घेणं आवश्यक आहे. हे लायसन्स तुमच्या जिल्ह्याच्या अन्न औषध प्रशासनालयाकडे तुम्हाला उपलब्ध होईल. ते लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला त्या संबंधित विभागामध्ये जाऊन भेट देऊन तिथली माहिती घेऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल. तसेच ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्यांचा फॉर्म भरून माहिती सबमिट करता येईल आणि त्यानुसार तुम्हाला 7 दिवसांमध्ये त्या प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा विक्री व्यवस्थापनामध्ये त्याचं लायसन्स तुम्हाला वापरता येऊ शकतं. त्याचबरोबर उद्योग आधारचा एक परवाना आपल्याला आवश्यक आहे. उद्योग आधार परवान्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन जाऊन तुमच्या उद्योगाची माहिती तिथं जमा करून तुम्हाला तिथला परवाना तुम्हाला मिळवता येऊ शकतो. आपण कुठल्या कुठल्या उद्योगांचे आपण विचार करावा हे तर झालंच, पण तृणधान्य, कडधान्य पिकं आहेत, फळबाग आहेत, तर यामध्ये आपण एकूणच कुठकुठल्या या पिकांपासून प्रक्रिया उद्योग करू शकतो आणि कुठली उत्पादनं तयार करू शकतो त्या संदर्भात सविस्तर सांगावं. आपण फळ आणि पालेभाज्याचा पहिले विचार करू. नक्कीच. कोणतेही फळं असतील तर फळापासून आपण त्याचं आरटीएस, सिरप, स्क्वॅश आणि पल्प हे महत्वाचे 4 पेय आपण तयार करू शकतो. अच्छा. त्याचबरोबर त्या फळापासून आपण जॅम आणि जेली, मार्मालेड असे 3 प्रकारचे पदार्थही तयार करू शकतो. त्याचबरोबर फळांपासून विविध प्रकारचं लोणचं असेल किंवा इतर काही प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकतो. अच्छा. पालेभाज्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये मिरची असेल, अद्रक असेल, हळद असेल किंवा इतर काही पालेभाज्या आहेत, ते आपण ड्राय फॉर्म मध्ये तयार करून त्याची पावडर तयार करू शकतो आणि मार्केटमध्ये विक्री करू शकतो. त्याचबरोबर त्यापासून आपण मसाल्याचे पदार्थ म्हणजे मसाल्याचा व्यवसाय आपण चालू करू शकतो. अच्छा. अशा प्रकारचे काही प्रक्रियायुक्त पदार्थ आपण फळ आणि पालेभाज्यापासून. तुम्ही आता म्हणत होतात की आरटीए पल्प, हा नक्की काय आहे आरटीए पल्प? आरटीएस म्हणजे रेडी टू सर्व, म्हणजे हे डायरेक्ट पेय आहे जे आपण डायरेक्ट पिण्यासाठी वापरू शकतो. पल्प म्हणजे आपण ते कॉन्सन्ट्रेट फॉर्म मध्ये तयार करून ठेवतो ज्याचा वापर आपण नंतर
वेगवेगळ्या पदार्थ तयार करण्यासाठी त्या पल्पचा आपण उपयोग करू शकतो. जसं सिरप आहे, स्क्वॅश आहे आणि आरटीएस, असे तीन प्रकारचे पेय आपण पल्पद्वारे करू शकतो. किंवा एखाद्या सीताफळाचा आपण जर पल्प प्रोसेस करून पॅक करून ठेवला तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे जे मिल्क असतात तर ते पेय आपल्याला तयार करतात. किंवा बेकरी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला त्या पल्पचा वापर करता येऊ शकतो. अच्छा, फळपिकं आहेत त्यातही पुन्हा दुर्लक्षित काही फळपिकं आहेत, जसे की कोकण भागामध्ये करवंद आहेत, जांभूळ हा प्रकार देखील नक्कीच आहे. तर या दुर्लक्षित फळं आणि महत्वाची मुख्य फळं यांपासून आपण कोणकोणत्या पद्धतीचे प्रक्रिया उद्योग करू शकतो? जांभळापासून प्रामुख्यानं आपल्याला जांभळाचा पल्प तयार करता येऊ शकतो आणि जांभळाच्या बियांची पावडर तयार करता येऊ शकते. अच्छा, जांभळामध्ये मोठ्या प्रमाणावर जंबोलिन कंटेंट असल्यामुळं जे डायबेटिक पेशंटसाठी अत्यंत चांगलं आहे, त्याचा एक औषधी गुणधर्म असल्यामुळं त्याला एक औषधी पदार्थ तयार करण्यासाठी नक्कीच त्याला चांगला वाव आहे. त्यामुळं आपण आता हे दुर्लक्षित फळ असल्यामुळं फार कोणी त्याच्याकडे बघत नाही, तर ग्रामीण भागातल्या लोकांनी जर त्यापासून त्याचं पेय तयार केलं आणि ते मार्केटमध्ये विक्री केलं किंवा त्या बियांची जर पावडर तयार केली, ती पावडर तयार करून विक्री केली, तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यामधून आर्थिक मोबदला मिळू शकतो. अच्छा, मग हीच पद्धतीनुसार तृणधान्य आणि कडधान्यापासून देखील काही प्रक्रिया उद्योग करतात, तर उदाहरणं देखील आपल्याला तृणधान्य पिकातनं, कडधान्य आणि गळीत धान्य पिकातनं किंवा नगदी पिकांमध्ये कापूस आहे, ऊस आहे, ऊसाबद्दल तुम्ही सांगितलंच, पण कापूस आहे हे एक पीक महत्वाचे पीक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते, तर उदाहरणं देखील याबद्दल काय उत्पादित आपण प्रक्रिया उद्योगातनं उत्पादन करू शकतो? आपण जर पाहिलं तर तूर, मूग, उडीद, हरभरा हे चार महत्वाची पीक आहे. यापासून आपण दाल मिल आणि फ्लोअर मिल असा एक व्यवसाय चालू करू शकतो, ज्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठानं पिके वी दाल मिल जी तयार केलेली आहे खास शेतकऱ्यांसाठी आणि महिला बचत गटांसाठी. तर ह्या दाल मिलच्या साह्यानं आपण सर्व प्रकारच्या डाळी तयार करून ते मार्केटमध्ये आपण चांगल्या पद्धतीने विक्री करू शकतो. म्हणजे ज्यावेळी शेतकरी हे सगळं माल काढतात त्यावेळीची विक्री आणि डाळ तयार करून केल्यानंतर त्यामधला डिफरन्स हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं ग्रामीण भागातच जर याची डाळ तयार करून आपण विक्री केली तर त्यामधून आपल्याला फायदा होऊ शकतो. मग एकंदरीतच सर, आपण जसं आता सांगितलं की वेगवेगळ्या पिकानुसार आपल्याला वेगवेगळे प्रक्रिया उद्योग करता येतात, नक्कीच. मग त्याचबरोबर जो काही उद्योग आहे त्याबद्दल सांगावं. दुधाचा व्यवसाय जर पाहिला तर ज्यावेळी जास्त प्रमाणामध्ये दूध होतं तर त्यावेळी आपल्याला ते प्रिझर्व कसं करायचं, त्यासाठी आपण त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो. जसं की पनीर तयार करू शकतो किंवा दुधापासून आपण खवा तयार करू शकतो किंवा पेढा तयार करू शकतो किंवा श्रीखंड तयार करू शकतो, आम्रखंड तयार करू शकतो, दही तयार करू शकतो, असे विविध प्रकारचे दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकतो आणि ते मार्केटमध्ये विक्री करू शकतो. अशा प्रकारचे ज्यावेळी दूध एक्सेस क्वांटिटीमध्ये झालेलं आहे, आपल्याला त्यापासून जास्त पैसे भेटत नसेल, तर हे मूल्यवर्धित पदार्थ जर आपण तयार केले आणि विक्री केली तर त्यामधून आपल्याला मोबदला मिळू शकतो. एकंदरीतच हे प्रक्रिया उद्योग सुधारण्यासाठी किंवा उभारण्यासाठी किंवा या उद्योगांना चालना मिळण्यासाठी म्हणून शासकीय यंत्रणा यासाठी काही योजना राबवत आहे का, आणि ती योजना जर असेल तर ती काय आहेत? ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी वेगवेगळ्या संस्था काम करतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. प्रामुख्यानं कृषी विभाग असेल किंवा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा असेल, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा विविध प्रकारचे योजना, विविध प्रकारचे प्रकल्प असतात. जसं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आहे, अशा विविध प्रकारच्या प्रकल्पामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना मशिनरी असतील किंवा त्यांना लागणारं प्रशिक्षण असेल किंवा बाहेर राज्यात जाऊन एखाद्या संस्थेमध्ये प्रशिक्षणही जर घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केटिंगपर्यंत त्यांना वेगवेगळ्या योजनेमार्फत त्यांना माल विक्री करण्यासाठी सुद्धा आउटलेट्स त्या माध्यमांमधून उपलब्ध करून दिले. कारण आता जसं तुम्ही म्हणालात की आउटलेट महत्वाचे आहेत, नक्कीच. आपण एकदा प्रक्रिया उद्योग करून उत्पादित केलं, समजा काही उत्पादन केलं, तर महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे मार्केटिंग. याचं विक्री व्यवस्थापन करणं खूप गरजेचा पार्ट आहे आणि खूप महत्वाचा भाग आहे. तर याचं विक्री व्यवस्थापना संदर्भामध्ये काय सविस्तर सांगू शकाल सर? प्रामुख्यानं आपण जे काही व्यवसाय करतोय तर आपल्याला सर्वात पहिले आपला कस्टमर कोण आहे हे बघावं लागेल आणि आपलं प्रोडक्ट काय आहे, प्रोडक्टनुसार आपल्याला कस्टमर कॅच करावं लागेल. आणि हे कस्टमर कॅच करण्यासाठी आपल्याला स्थानिक बाजारपेठ असेल किंवा शहरी बाजारपेठ असेल किंवा इतर, या माध्यमातून आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रोडक्टचा अवेअरनेस करावं लागेल सर्वप्रथम, की आपला प्रोडक्ट कंपॅरिझनमध्ये दुसऱ्यापेक्षा कसा चांगला आहे. बरोबर. आणि दुसऱ्यांपेक्षा आपल्या प्रोडक्टचा रेटही त्या तुलनेत बरोबरीचा असला पाहिजे आणि त्या माध्यमामधून
आपल्या प्रोडक्टचा अवेअरनेस डिस्प्ले किंवा त्याचं पॅकेजिंग लेबलिंग कसं आहे याचाही आपण सविस्तर अभ्यास करून जर हे लेबल्स आणि हे तयार केले तर मार्केटिंगला एकदम सोपं जाईल. तर यामध्ये विक्री व्यवस्थापनामध्ये आपला ब्रँड एस्टॅब्लिश व्हावा, प्रस्थापित व्हावा, त्यासाठी लेबलिंग आणि पॅकेजिंग करणं नक्कीच गरजेचं आहे. तर या लेबलिंग आणि पॅकेजिंगबद्दल सविस्तर सांगावं. आपण ज्यावेळी एखादा उत्पादन केलेला माल किंवा उत्पादित केलेले जे काही पदार्थ आहे बर त्याला लेबलिंग ॲक्टनुसार आपल्याला ते पॅकिंग कसं आहे किंवा त्यामध्ये किती माल आपण भरलेला आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण कधी केलेलं आहे, त्याची किंमत काय आहे, त्याच्यावर व्हेज का नॉन व्हेजचा लोगो आहे, अशा सर्व प्रकारची माहिती आपल्याला त्यामध्ये द्यावं लागेल. त्याचबरोबर आपल्याला तिथं कस्टमर केअरचा नंबर सुद्धा द्यावा लागेल, म्हणजे संबंधित उत्पादक जो आहे तयार करणारा तर आपला नंबर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल. हे लेबलिंग ॲक्टनुसार झालं म्हणजे आपल्याला ह्या अत्यावश्यक आहे, ह्या गोष्टी आपल्याला तिथं लिहाव्याच लागतील. बरोबर. त्याचबरोबर पॅकेजिंग कसं असलं पाहिजे तर आपण जे काही पदार्थ तयार करणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण जर डाळ जर धरली तर डाळीचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे किंवा एखादा डाळीची छोटी मशीनचा किंवा शेतकऱ्याचा एखादा फोटोग्राफचा असला पाहिजे, म्हणजे ज्यामुळं आपल्याला ग्राहकाला घेताना असं वाटलं पाहिजे की हे शेतीमधून तयार झालेला माल आणि प्युअर नॅचरल असा माल आपल्याला भेटतोय. बरोबर. यामुळं व्हिज्युअल ऑब्झर्वेशन ते कस्टमर लवकर अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला जे काही लेबल्स आहे ते एकदम अट्रॅक्टिव्ह आणि कॅची असले पाहिजे. बरोबर. पॅकेजिंगच्या बाबतीत ज्यावेळेला निर्णय घेतोत आपण तर त्यावेळेला काय गोष्टींचा विचार करायला हवा? जर पेय आपण विचार केला तर आपल्याला प्लास्टिक किंवा ग्लास या दोन बॉटल्समध्ये आपल्याला ते पॅकिंग करावं लागतं किंवा पॉलिथिलीनमध्ये. पाउचेस जे आहेत ते आता हाय डेन्सिटी पॉलिथिलीन कॉन्सन्ट्रेशनचे पॅकेजिंग मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये आपण पॅक करू शकतो. किंवा जॅम जेली मार्मलेड असेल ते प्लास्टिकच्या जारमध्ये किंवा काचेच्या जारमध्ये किंवा प्लास्टिक फॉर्ममध्ये आपण त्याला पॅकिंग करू शकतो. किंवा विविध प्रकारच्या डाळी असतील तर त्याला पिशव्यामध्येही आपण पॅक करू शकतो किंवा पाउचेस जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण पॅक करू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल हे अप्रूव्ड जे आहे फूड ग्रेडेडचे, म्हणजे ज्यामध्ये आपण फूड आयटम्स टाकू शकतो अशा ग्रेडचे प्लास्टिक मटेरियल्स आपण त्यामध्ये वापरून त्याला पॅकिंग करू शकतो. अच्छा, नक्कीच. कारण आपल्याला प्रक्रिया उद्योगामध्ये वेळोवेळी कच्चा मालाची साठवणूक सुद्धा येते आणि पक्क्या मालांची पॅकेजिंग लेबलिंग हे तितकंच महत्वाचं आहे, कारण ते एक प्रकारचं अट्रॅक्शन असणार आहे. ग्राहकांना आपण आपल्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये ती माहिती देखील त्यामधून देत आहोत आणि आपला एक ब्रँड प्रस्थापित होण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. मग एकंदरीत सर, या ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये हे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था वाढवण्यासाठीचा महत्वाचा पर्याय. तर मग या आजच्या आपल्या भागात आणि शेतकरी बंधूंना म्हणून सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना म्हणून आजच्या आपल्या विषयानुसार काय संदेश द्याल? शेतकऱ्यांनी ग्रामीण प्रक्रिया उद्योग उभा करायचा असेल तर शेतकऱ्यांनी प्राथमिक आपल्या गावामध्ये ज्या ज्या कमोडिटीज आहे जे जे उत्पादन होतं त्यावर आपल्याला प्रक्रिया कशी करता येईल आणि त्यामधून आपल्याला सध्याची जी शेतीची परिस्थिती आहे तिच्यावर मात करून आपल्याला अधिकाधिक कसं उत्पादन मिळवता येऊ शकतं तर यामधून सर्वांनी प्रयत्न करावे आणि संबंधित कृषी विज्ञान केंद्राला भेटून आपण आपल्या अधिकची माहिती जाणून घ्यावी. नक्कीच, कारण एक महत्वाचा विषय आहे, आपल्याला शेतकरी बंधूंना कच्चा माल विकून जो भाव मिळतोय त्यापेक्षा जास्त प्रोसेस्ड फूड म्हणजे प्रक्रिया उद्योगातून तयार होणारा उत्पादित जो आपला उत्पादन असणार आहे त्याला चांगला भाव मिळू शकतो आणि हा आपल्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे. नक्कीच सर, आपण एका महत्वाच्या विषयावरती या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.